सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून लालू प्रसाद यादव सायरा बानू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र यांचा राजकारण सिनेसृष्टीशी काहीही संबंध नसून हौशी उमेदवार आहेत. देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा बैठकांना सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता, मात्र त्यांनी उमेदवारीला नकार दिला. सत्ताधारी गोटातही उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे काही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 11 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. या उमेदवारांनी राष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केले आहेत, मात्र हे सगळे उमेदवार हौशी उमेदवार आहेत. यातील लालू प्रसाद यादव हे बिहारचे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नाहीत. यादीतील काही उमेदवारांची विविध कारणांनी चर्चा होत असते. यातील एका उमेदवाराचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. तामिळनाडूमधील डॉक्टर के पद्मराजन हे होमिओपॅथिक डॉक्टर असून व्यावसायिक आहेत. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे, मात्र हे नाव सर्वाधिक अपयशी उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले आहे.